हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली, तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण आम्ही वंडरलाला चाललो आहे. तर मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आधी देईन की वंडरलाचे आम्ही बुकिंग्स कसे केले आणि कोणत्या दिवशी तुम्हाला डिस्काउंट मिळेल किंवा फास्ट ट्रॅक तिकीटचा जो एक कॉन्सेप्ट आहे तिथं, तर त्याबद्दलही तुम्हाला सांगेन. आणि लॉक सिस्टम म्हणजे तुम्ही तुमच्या वस्तू कशा ठेवू शकता ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल्स तुम्हाला मी आधी माहिती देईन. आणि त्यानंतर मग जे तिकडे आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या किंवा जेवढं मला तिथे शूटिंग करायला पॉसिबल होईल तर त्या सगळ्या क्लिप्स मी अटॅच करेन. तर तिकीट बुकिंगच्याबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर ऑफर्स ज्या आहेत त्या वंडरलाच्या वेबसाईटवरच्या, जसं इकडे मी आता लॅपटॉप ओपन करूनच बसली आहे तर तुम्ही बघू शकता, तर ह्या ज्या आहेत त्या एव्हरीडे चेंज होत असतात ऑफर्स, आणि त्यामुळे तुम्ही बघून तिकीट्स चूज करू शकता जर वंडरलाचा प्लॅन असेल तर. आणि स्टुडंट्ससाठी वगैरे म्हणजे स्टुडंट्स आय डीवरती 10th, 12th किंवा डिग्री कॉलेजेस जर असाल तुम्ही तर तुम्हाला 25% ऑफ मिळेल. आणि आर्मीमध्ये पण जी लोक आहेत तर त्यांच्यासाठी पण तिकडे ऑफ आहे, 20% ऑफ आहे, राईट. आणखी त्यानंतर जर तुम्ही वेनसडेला जात असाल तर वेनसडे पण तुम्हाला ऑफ मिळेल. त्यानंतर जर वंडरलाच्या स्पेसिफिक ज्या बसेस आहेत इकडून बँगलोरमधून मॅजेस्टिकवरून किंवा एच एस आर लेआउट असं वेगवेगळ्या पॉईंट्सवरून त्या तुम्हाला बसेस मिळतील, ते रूट तुम्ही गुगलवरती एकदा चेक करा. जर त्या बसमधून जात असाल तरी तुम्हाला ऑफ मिळेल. तर खूप साऱ्या वेज आहेत डिस्काउंट घ्यायच्या. आणि जर तुम्ही डायरेक्ट जाणार असाल तर मग ऑफ नाही मिळणार तुम्हाला. त्यानंतर ऑनलाईन बुकिंगच प्रिफर करा, कारण खूप जाम गर्दी असते, वीकडेज असू दे किंवा वीकेंड असू दे गर्दी खूप असते, त्यामुळे ऑनलाईन बुकिंग प्रिफर करा. नेक्स्ट गोष्ट म्हणजे खूप साऱ्या वॉटर पार्क्समध्ये जेवण किंवा लंच ब्रंच कॉम्प्लिमेंटरी असतं. जेवढे मी वॉटर पार्क्स बघितले, कोल्हापूरचा गंधर्व असेल किंवा हुबळीचं वॉटर पार्क असेल किंवा ड्रीम वर्ल्ड असेल, खूप सारे वॉटर पार्क्स, तर तिकडे जेवण कॉम्प्लिमेंटरी असतं. तर इकडे वंडरलाला तसं कॉन्सेप्ट नाही आहे, जेवणासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतील, म्हणजे तिकीटचे पैसे सोडून परत जेवणासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील वंडरलामध्ये. तर ती गोष्ट आहे. आणि त्यानंतर तिकडे लॉकरसाठी पण एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील, तर एक लॉकर तुम्हाला 350 रुपयाला पडेल. त्यानंतर त्यांनी एक बेल्ट देतात वॉचसारखं, ते स्कॅन करून तुम्ही ते लॉकर ओपन किंवा क्लोज करू शकता. आणि तिथं तुम्ही तुमचे व्हॅल्युएबल थिंग्स लाईक मोबाईल्स, पैसे किंवा काही पण ठेवू शकता. तर पार्किंग अवेलेबल आहे, पार्किंगचं काही हे नाही आहे, टेन्शन नाही आहे तिकडे. आणि एव्हरी राईड इन्क्लुडेड आहे त्या तिकीट्समध्ये. हां, पण जे एक्स्ट्राचे गेम्स अवेलेबल आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे पे करावं लागतं. आणि गेमचे तिकीट्स पण वेरी होतात, लाईक 100 रुपीज, 200 रुपीज, 300 रुपीज. आणि जर म्हणजे एक ॲडवाईस समजू शकता तुम्ही की तुम्ही गेम खेळूच नका, कारण ते वेस्ट ऑफ मनी आहे, त्यामुळे तेच पैसे तुम्ही फूडसाठी खर्च करू शकता. आणि त्यानंतर जे फ्री ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या खूप छान आहेत, खूप मस्त एन्जॉयबल आहेत सगळ्याच ॲक्टिव्हिटी. तर तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. आणि टायमिंग कसं मॅनेज करायचं म्हणाल तर वॉटर स्प्लॅश ॲक्टिव्हिटीला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जा, कारण तिथे 1.5 तास वेटिंग असतं, त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी लवकर करून घ्या. जे सगळ्यात मोठं मेरीगो राऊंड आहे तर तिथून फक्त व्ह्यू चांगला आहे, ते खूप उंचीवर असल्यामुळे जास्त मोठ्याने ते फिरवत नाही, दोनच राऊंड फिरवतात. तर व्ह्यू बघायला तुम्ही जाऊ शकता, लिफ्ट आहे, तो एक्सपिरियन्स पण खूप छान असेल. आणि जेवढ्या टिप्स मला ह्या व्हिडिओमध्ये घेता येतील तेवढ्या मी घेतलेल्या आहेतच, तर तुम्हाला थोड्याफार ॲक्टिव्हिटीज या व्हिडिओमध्ये बघायला येतीलच, पण ज्या पॉसिबल नाही आहेत तर मी त्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. तर तिकडे नक्की जा, कारण 20 फ्लोअरचं असं एक मोठं हे आहे, ते टॉवर टाईप, त्याच्यावरती मेरीगो राऊंड आहे आणि तिकडून व्ह्यू अगदी सुंदर दिसतो, त्यामुळे ते मिस करू नका अजिबातच. खूप छान व्ह्यू आहे तिकडून. तिकडे पण 2 ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याही तुम्ही करू शकता. आणि वरून वंडरलाचा आणि पूर्ण बँगलोरचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो. त्यानंतर खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, 3D म्हणजे 4DX थिएटर आहे तिकडे, ते पण तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. 7 मिनिट्सचं एक मूव्ही असतं, जर लहान मुलं तुमच्यासोबत असतील तर तेही खूपच जास्त एन्जॉय करतील. वंडरला हे असं ठिकाण आहे जिथं लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत,
आणि सगळेजणच एन्जॉय करू शकतात. जर वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर वंडरला हे बेस्ट ठिकाण आहे येण्यासाठी. आणि जर तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटीज व्यवस्थित करायच्या असतील तर त्या एक दिवसात पॉसिबल होत नाही, त्यामुळे तुम्ही रिसॉर्ट बुक करू शकता. त्यांचं वंडरलाचं रिसॉर्ट आहे तर ते तुम्ही बुक करू शकता आणि मग तुम्ही 2 दिवस लागून थोड्या ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट करू शकता. तर वंडरलाच्या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि तर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर पुढे मी व्हिडिओचे क्लिप्स ॲड करते, सो स्टे ट्यून. तर आता मी इकडे वंडरलाला पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ते जे मोठं सगळ्यात मेरीगो राऊंड आहे तर ते बाहेरूनच तुम्हाला दिसेल. आणि मागे रिसॉर्ट आहे आणि समोरच हा वॉटर पार्क आहे. तर आता आतमध्ये जाऊन मग दाखवेन मी तुम्हाला कसा एक्सपिरियन्स असेल आमचा तो. घरातून लवकर बाहेर पडा, जरी मी इकडे असला तरी गर्दी खूपच आहे जास्त. गर्दी तुम्ही बघू शकता, खूप जास्त गर्दी आहे. आम्ही वीकडेजला आलो आहे ॲक्च्युली, तरी पण एवढी जास्त गर्दी आहे. आणि जर जमलं तर ऑनलाईन तिकीट बुक करा, कारण मग इकडे येऊन तुम्हाला परत बुकिंगसाठी लाईनमध्ये लागायला लागणार नाही. हां, गर्दी बघून म्हणजे वाटतं की सगळ्या राईड्स करता येतील की नाही असं डाऊटच आहे. तर आता चेंज करते आणि भेटतो मग तुम्हाला. आम्ही जेव्हा आत आलो तर त्यावेळी इकडे रेंडान साईडला सुरू होता, पण आम्ही इकडे काही जास्त वेळ थांबलो नाही कारण आम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या आणि तिकडे पण खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की पहिला ॲक्टिव्हिटीज करून घेऊ. आणि आम्ही आता वरती आलो आणि हे जे मशीन आहे तर स्लाईड्समधून येण्यासाठी वरून खाली ज्या ट्यूब्स असतात तर त्या वरखाली करण्यासाठी ते मशीन यूज केलं जातं. आम्ही पहिला ह्या स्लाईडमधून जाणार आहोत. मला तरी जाम भीती वाटते आहे, म्हणजे खूपच मोठी आहे आणि असं थोडंसं डेंजरस स्लाईड वाटते आहे. तर मला तर खूपच भीती वाटते. एवढ्या फास्ट आलो ना आम्ही वरून खाली, काही कळलंच नाही. म्हणजे 2 मिनटात आम्ही वरून खाली आलो आणि मज्जा तरी खूपच जास्त मज्जा आली. परत एकदा करायची होती ही ॲक्टिव्हिटी, पण बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण होत्या त्यामुळे म्हटलं की दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज करूयात. त्यानंतर अजून एक स्लाईड होती जी मी आणि प्राचीने एक्सपिरियन्स केली. ही तर स्लाईड खूप वाईट होती, म्हणजे एवढी भीती वाटत होती ही ॲक्टिव्हिटी करताना, कारण ते एकदमच वरती टॉपला जात होतं आणि खाली येत होतं. पण प्रत्येकच ॲक्टिव्हिटी थ्रिलिंग आणि मस्ट हॅव एक्सपिरियन्स अशा आहेत. तर जेवढ्या ॲक्टिव्हिटीज होतील तेवढ्या तुम्ही करायला ट्राय करा पूर्ण. होय, सगळ्याच स्पीड आहे बघ कसला आहे. आता विक्की आणि प्राची गेले ह्या राईड मध्ये, ही येलो आणि रेड जी राईड आहे तिकडे. हा सॉरी, तर सीद आणि प्राची गेले ह्या राईड मध्ये, हे येलो आणि रेड जी राईड आहे ना, तर तिकडे गेले दोघे. खूप जास्त डेंजरस वाटायला लागले ते बघूनच. तिघांना सोडायला का त्यांना? चौघ आहेत. आणि मेन म्हणजे त्यात फ्रंट फेसिंग करून यायचं, त्याच्याने आणि जरा भीती वाटते. आले जोरातच येणार होता. प्राची सगळ्यात शेवटी. वॉटर स्प्लॅश ॲक्टिव्हिटी, तर त्याच्यासाठी आम्ही आता इकडे आलो आहे. खूप जास्त गर्दी आहे. आता मी तुम्हाला दाखवते ते कसं मूव्ह होत आहे ते. एवढी जास्त गर्दी आहे. आम्ही ऑलमोस्ट आता इकडे 40 मिनिट्स वेट करतो आहे नंबर येण्यासाठी.
हे आहे वेव पूल, म्हणजे समुद्रात जशा लाटा निर्माण होतात ना तर तशा होतात. तीन आहेत, एक हेअरसेटचं जे आहे ते लहान मुलांसाठी आहे, हे मिक्स म्हणजे कपल्स आणि जेंट्स आणि लेडीज मिक्स जाऊ शकतात आणि ते फक्त जेंट्ससाठी आहे. ही राईड तर इतकी भयानक होती ना, म्हणजे एवढी भीती वाटत होती. खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता जर तुम्ही जात असाल तर. जर तुम्ही कॉन्फिडंट असाल आणि हेल्थचे काही इश्यू किंवा मोशनचं काही सिकनेस वगैरे तुम्हाला नसेल तर तुम्ही नक्की ही राईड ट्राय करा. म्हणजे इतकं थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे या राईडचं आणि खूप म्हणजे खूपच छान वाटली ही राईड करायला. आता आम्ही चाललो आहे 4DX मूवी बघण्यासाठी आणि तिकडून जातानाच्या रस्त्यावरती असं एक छोटंसं मॅनमेड पॉन्ड टाईप होता छोटासा आणि त्याच्यात एवढे सुंदर सुंदर मासे होते. मला राहावलंच नाही आणि आम्ही तिथे थांबलो थोडा वेळ तर आम्हाला खूप छान वाटलं त्या माशांना बघून आणि मस्त वाटत होतं. म्हणजे खूप छान आहे आतला एरियासुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.